शेताचं रक्षण करणारं कुंपणच जर पीक खाऊ लागलं तर त्याला काय म्हणाल? रक्षकच भक्षक बनेल. हो, शालूतून जोडा मारतोय. समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बऱ्याच गोष्टींचे खुलासे मी पुढे करणार आहे जे पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. ऑलरेडी मी IRCTCवर 2 व्हिडिओज बनवले आहेत, त्यामधून बऱ्याच कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाले आहेत, आणि मी ऑलरेडी प्रेडिक्ट केलं होतं की काय होऊ शकतं आणि याच्यामागे काय रहस्य आहे. बट अजून थोडंसं डीपमध्ये जातोय, बऱ्याच गोष्टी मी डायरेक्टली बोलू शकत नाही, पण आता हळूहळू स्टेप बाय स्टेप अजून तुम्हाला पुढे घेऊन जाण्याचा मी प्रयत्न करतोय. इंडियन रेल्वेचा इतिहास काय? इंग्रजांनी सुरुवात केली, यांनी तर अक्कल काहीच चालवली नाही, पण इंग्रजांची देन यांनी चालवायला सुरुवात केली. ती प्रॉपर्टी बनली गव्हर्नमेंटची, गव्हर्नमेंटने एक त्यासाठी मंत्रालय बनवलं ज्याला आपण म्हणवतो इंडियन रेल्वे मिनिस्ट्री. हे सगळे निर्णय रेल्वे रिलेटेडचे हेच मंत्रालय येतं, किंवा हे एक डिपार्टमेंट आहे, रेल्वे डिपार्टमेंट, हे सगळं त्याचं नियंत्रण ठेवतं. ओव्हरऑल काय, सगळं नियंत्रण सरकारचं आहे, प्रॉपर्टी सगळी सरकारची आहे. सुरुवात झाली IRCTCची. IRCTCला काही वर्षांनंतर नेहमीप्रमाणे विकण्याचा निर्णय घेण्यात आला. बास, आता पैसे कमवायचे, याला विकून टाकायचं. आता विकून टाकायचं म्हणजे काय? सिम्पली तुम्हाला आणि आम्हाला नाही दिलं, याला स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट करण्यात आलं, त्यामधून या कंपनीचे शेअर्स विकण्यात आले. हे विकून खूप सारा पैसा सरकारकडे जमा झाला, खर्च पण झाला ना, मग पुन्हा आपल्याला आता पैशाची गरज आहे. मग आत्ता रेल्वेवर कुणाचं नियंत्रण, कुणाची सत्ता, किंवा IRCTCचा मालक कोण? जर तुम्ही बघितलं IRCTCचा मालक कोण, तर अजूनही तुम्हाला समजेल गव्हर्नमेंटच आहे, इंडियन रेल्वे मिनिस्ट्रीच त्याच्यावर नियंत्रण ठेवत आहे. मग इन शॉर्ट, अजून पैशाची गरज त्यांना भासली. मग हा पैसा कुठून उभा करणार? पुन्हा रेल्वेकडून, IRCTCकडून? मिनिस्ट्री ऑफ रेल्वेने असं डिसाईड केलं की जी कन्व्हिनियन्स फी IRCTC घेतं, त्यामधला 50% हिस्सा आम्हाला पाहिजे. आता हा डिसिजन जेव्हा झाला, स्टॉक सडनली ड्रॉप झाला, पण काही वेळानंतर यामध्ये मध्यस्थी करण्यात आली आणि पुन्हा डिसिजन घेण्यात आला की हा निर्णय आम्ही मागे घेतोय. कारण दीपम मिनिस्ट्रीला हे सगळं कळालं होतं, यामध्ये काहीतरी गडबड आहे, स्टॉक फॉल होतोय, आता आपण मध्यस्थी करायला पाहिजे, आणि याने ह्या सगळा वाद मिटवला, तो निर्णय मागे घ्यायला भाग पाडलं आणि पुन्हा मार्केट आहे तसं करेक्ट होऊ लागलं, वर येऊ लागलं. पण हे सगळं का झालं, कसं झालं, थोडंसं चार्टवर मी तुम्हाला दाखवतोय आणि अजून बऱ्याच गोष्टींचा खुलासा पण मी तुमच्या समोर करतोय. स्टॉक स्प्लिट झाला. स्टॉक स्प्लिट होणं म्हणजे काय? 1:5 स्टॉक स्प्लिट डिक्लेअर करण्यात आला. समजा जर एखाद्या शेअरची किंमत 5,000 रुपये असेल, 5,000 रुपयाचा शेअर आणि तुमच्याकडे एकच क्वांटिटी आहे, तर तुमच्याकडे टोटल क्वांटिटी बनतील 5, पण प्राईज एवढीच राहील का? बिलकुल नाही. तर याची प्राईज बनेल 1,000 रुपये, म्हणजेच प्राईजला सुद्धा 5 डिवाइड केलं जाईल आणि टोटल क्वांटिटी मात्र तुम्हाला 5 मल्टिप्लिकेशनमध्ये मिळतील. जर तुमच्याकडे 100 क्वांटिटी असतील तर त्याच्या 500 क्वांटिटी होणार, टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड तुमची तेवढीच राहील. जर तुम्ही 1,000 5 मल्टिप्लाय केलं तर टोटल इन्व्हेस्टमेंट 5,000 रुपयेच होणार आहे, आणि इकडे सुद्धा 1 क्वांटिटी असल्यामुळे टोटल तुमची इन्व्हेस्टमेंट 5,000च होती, म्हणजेच टोटल इन्व्हेस्टमेंटवर याचा फरक पडत नाही. आता हे जे काही स्प्लिट होतं ते लगेच तुमच्या अकाउंटला क्रेडिट होतं का? बिलकुल नाही. आज जर डिक्लेअर झाला असेल किंवा आज स्टॉक स्प्लिट झाला असेल, तर बाकी जे 4 शेअर्स तुमच्याकडे यायला हवेत, ऑलरेडी तुमच्याकडे हा एक आहेच, पण प्लस 1+4 जे व्हायला पाहिजेत ते तुमच्या अकाउंटवर लगेच क्रेडिट होत नाहीत, त्यासाठी वेळ लागतो. 1 आठवड्यापासून 2 आठवड्याचा कालावधी मिनिमम यासाठी लागतो, त्याच्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये टोटल 5 क्वांटिटी दिसणार. तोपर्यंत तुम्हाला एकच क्वांटिटी अकाउंटवर दिसत असते, त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर घाबरून जाण्याची गरज नाही. मग हे मी तुम्हाला का सांगतो, याचा थोडासा संदर्भ पुढे येणार आहे, हे पण मी तुम्हाला सांगेन. 19 तारखेला हा स्टॉक करेक्ट झाला होता आणि त्याच दिवशी मी तुम्हाला व्हिडिओ करून पोस्ट करून सांगितलं होतं की यामध्ये खूप मोठी गडबड आहे, थोडंसं सावध राहायला पाहिजे, ऑपरेटरची चाल आहे, मी क्लिअरली मेन्शन केलं होतं त्यामध्ये. मग आता ही गोष्ट पुढे तुम्हाला सगळे डॉट जोडून देण्याचं मी आता काम करतोय. इथून हा स्टॉक जेव्हा करेक्ट झाला तेव्हा थोडंसं त्याच्यामध्ये कन्सॉलिडेशन सुरू झालं. आम्ही करेक्शन झाला म्हणून परत गुंतवायला सुरुवात केली. गुंतवणूक करून करून थोडासा त्याच्यामध्ये व्हॉल्यूम आणला गेला आणि पुन्हा एक सेलिंग आलं, पुन्हा एका रेंजमध्ये याची मुवमेंट सुरू झाली. परत छोटासा आपल्यासारख्या लोकांच्या गुंतवणुकीमुळे पुलबॅक आला, पण त्याच्या आधीच मोठ्या प्रमाणात सेलिंग झालं आणि हा स्टॉक खाली आला. का आला? हे करेक्शन आपल्यासारख्या लोकांमुळे आलं आणि हा पुलबॅकसुद्धा आपल्यासारख्या
लोकांमुळेच आला. शेवटचा पुलबॅकबद्दल मी बोलत नाही, थोडंसं अजून मी तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि क्लिअर सगळी इन्फॉर्मेशन देतोय. हा जो स्टॉक खाली आला तो आपल्यामुळे आला, कारण आपण सगळं काही सेल करण्याचा प्रयत्न केला. आणि हे जे वर पुन्हा गेला तो जाण्याचं कारण ऑपरेटरचीचा, ऑपरेटरनी मोठ्या प्रमाणात यामध्ये गुंतवणूक केली. सोबतच आपल्यासारखे छोटे मोठे काही रिटेल निवेशक असतीलच जे खूप निग्लिजिबल असतात, ते इकडे इन्व्हेस्ट करतात. मग 2-4 कोटी, 5 कोटी, 50 कोटीने इकडे काही फरक पडत नाही. खूप मोठ्या प्रमाणात जर क्वांटिटी बाय झाल्या ना तर या मोठ्या कॅन्डल्स बनतात. जे मी 19 तारखेच्या व्हिडिओमध्ये प्रेडिक्शन केलं होतं की 100% ऑपरेटरची चाल आहे, त्याच्यानंतर अजून एक व्हिडिओ बनवला, त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं की टोटल कुठल्या कुठल्या स्टॉकमध्ये मोठं करेक्शन झालं आहे, कशाप्रकारे प्री प्लॅनिंग झालं होतं, आधीच मोठ्या प्रमाणात क्वांटिटी बाय केल्या होत्या, हे सगळं मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि आत्ता त्याचे डॉट जोडून सुद्धा दाखवतोय. बऱ्याच लोकांना त्यामध्ये शंका पण आली असेल, कशावरून ऑपरेटरची चाल, स्टॉक पडला म्हणजे ऑपरेटरची चाल का, खूप मोठ्या प्रमाणात वाढला म्हणजे ऑपरेटरची चाल का, याला प्रूफ काय. प्रूफ आत्ता तुम्हाला देतोय. जे काही गव्हर्नमेंटने सांगितलं की कन्व्हिनियन्स फीमधली मला 50% हिस्सेदारी पाहिजे, ते जे काही पैसा येईल तो निम्मा पैसा आमच्याकडे तुम्ही देऊन जायचं, याच निर्णयामुळे हा स्टॉक करेक्ट झाला. पण ही न्यूज ऑलरेडी काही लोकांना माहिती होती, मोठ्या इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरना माहिती असायला पाहिजे, ऑपरेटरना माहिती असायला पाहिजे, म्हणूनच त्यांनी माल मोठ्या प्रमाणात विकला, मोठ्या प्रमाणात क्रॅश केला, कारण त्यांना हे आधीच माहिती होतं. माझा सिंपल प्रश्न आहे, जर हे त्यांना माहिती नव्हतं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात सेलिंग आलंच का? खूप मोठ्या प्रमाणात लोकांनी, मोठमोठ्या इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनी अचानक काय याला सेल केलं? हे कसं शक्य आहे की सगळे मिळून एकत्रित सेल करतायत? दॅट इज पॉसिबल? इम्पॉसिबल. इकडे तुम्ही जर प्राईस बघितली ना, याने जो हाय बनवला होता तो होता 1280 जवळपास 1300 रुपयाला हा स्टॉक आला होता, आणि जो लो याने बनवला तो लो आहे जवळपास 650-640 रुपयाचा. एवढ्या खाली हा स्टॉक आला होता, म्हणजेच काय, ऑलमोस्ट 50% करेक्शन याच्यामध्ये पाहायला मिळालं. 50% शेअर पडला, जोक नाही. 19 तारखेपासून फक्त 28 तारखेपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात हा स्टॉक करेक्ट झाला. साधा विचार करून बघा, तुमच्या आमच्यासारख्या इन्व्हेस्टरनी इथं जी काही इन्व्हेस्टमेंट केली असेल, समजा ज्याने इथे 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, त्याचे आज 5 लाख रुपये झाले, 50% त्याचं कॅपिटल निघून गेलं, एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना लॉस होतोय. त्यामुळे आत्ता तर मी पुराव्यासहित तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतोय की ही फक्त आणि फक्त ऑपरेटरची चाल आहे. ऑपरेटर म्हणजेच काय, ज्यांना ज्यांना इन्साइडर न्यूज मिळाल्या, ज्यांनी ज्यांनी ते सेल केलं, मोठ्या व्हॉल्यूममधून बाहेर पडले, या सगळ्यांना ऑपरेटरच म्हणायचं असतं. पण यांच्यावर ॲक्शन काय होणार हे महत्त्वाचं. म्हणून मी नेहमी सांगतोय की सरकारी कंपनी हात जोडून मी 10 फूट लांब असतो, त्यामध्ये कधीच इन्व्हेस्ट नाही करत. मला डायरेक्ट सरकार जरी येऊन सांगितलं ना की हा स्टॉक इथून 10 पटीने वाढणार, तो इन्व्हेस्ट कर, मला नको, मला इंटरेस्ट नाही. कारण तुमच्या पॉलिसी नेहमी बदलत राहतात. आज गव्हर्नमेंटने कॅन्सल केलं की मी यामधील 50% घेणार नाही, बरं, हे कधी डिक्लेअर केलं? जेव्हा यांनी स्प्लिट जाहीर केला. जर 5 पटीने याचा स्प्लिट झाला आहे, 1:5 स्प्लिट झाला आहे, तर त्यांना माहिती होतं की तुमच्याकडे ते स्टेक्स नाहीत, तुमच्याकडे शेअर्स नाहीत, तुम्ही विकू पण शकत नाही. आणि जे ऑलरेडी शेअर्स आहेत ते विकण्यावर काही निर्बंध घालण्यात आले, आत्ता घालण्यात आले, आधी का नाही? जे ऑलरेडी विकून बाहेर पडले, ज्यांना बाहेर पडायचं होतं, ज्यांनी खरी गेम केली, ते तर बाहेर पडले. पण आपल्यासारख्या इन्व्हेस्टरचं काय, आपल्यावर निर्बंध न लादण्यात आले, पण अजून 4 क्वांटिटी तर आपल्याकडे नाहीत ना, त्यासुद्धा आपल्याकडे नसताना हे नियम लावण्यात आले. बाहेर पडायचं म्हटलं तरीसुद्धा पडता येत नव्हतं, तोंड दाबून भुक्क्याचा मार इकडे पाहायला मिळाला. कोल इंडियाचं पण मी ॲनालिसिस केलं होतं, किंवा इतर गव्हर्नमेंट कंपन्या आहेत, मला अक्षरशः ॲनालिसिस करण्याची सुद्धा इच्छा होत नाही, कारण पुढे जाऊन यांची हीच दुर्गती होत असते. बट आता मी हे नाही म्हणणार की हा मोनोपॉली स्टॉक आहे, पुढे जाऊन यांचं भविष्य चांगलं नाही आहे. बिलकुल नाही, स्टॉक चांगला आहे, भविष्य ब्राईट आहे, पण जोपर्यंत सगळं सुरळीत चालू आहे तोपर्यंत, जेव्हा तुम्ही विकायला उठाल, याला मोडीत काढाल, प्रायव्हेट प्लेअरची यामध्ये एंट्री होईल, तेव्हा याचं काहीही खरं नाही. आणि हेच सत्य आहे. मला कमेंट करून सांगा, किती लोकांनी याच्यामध्ये 1500-2000 इन्व्हेस्ट केलेत आणि 5000 बाहेर पडलेत, 6000 बाहेर पडलेत, असं झालं? खूप कमी लोकांसोबत झालं असेल, निग्लिजिबल मी म्हणू शकतो. पण 99% जे रिटेल इन्व्हेस्टर आहेत ना, ते अडकून बसलेत. त्यांच्यासाठी मी आता पुन्हा एकदा सांगतोय की जर तुम्ही आत्ता इन्व्हेस्ट करणार असाल तर थोडंसं वेट करू शकता. हा स्टॉक डायरेक्टली वर जाणार नाही, मी गॅरंटी देऊन मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि आत्ताही सांगतोय, हा मागचा हाय लगेच ब्रेक करणार नाही. छोटा पुलबॅक येणार, परत करेक्शन येणार, एवढे दिवस मी बी फ्रँक आधीपासून करतोय आणि आत्ता पण करतोय. आणि जे काय असेल ते मी क्लिअर सांगतोय, आजपर्यंत 19 तारखेपासून
एकोणीस तारखेला मला याला शॉर्ट करता आलं नाही कारण मार्केट क्लोज होताना या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या, समजायच्या आधीच सगळं झालं. पण 20 तारखेपासून जेव्हा जेव्हा मार्केट सुरू आहे तेव्हा प्रत्येक दिवशी मी याला शॉर्ट केलं आहे. इंट्राडेमध्ये मी याला दररोज शॉर्ट करतो आणि हेच सुरू आहे, डेली मी यातून प्रॉफिट घेतो आहे. याच लायकीचा हा शेअर आहे. ह्या लॉंग टर्मसाठी तुम्हाला वाटत असेल तर इन्व्हेस्टेड राहू शकता. ऑलरेडी इन्व्हेस्टेड असाल तर छोट्या मोठ्या लेवल अजून थोडंसं करेक्शन बघून इन्व्हेस्ट करू शकता, ॲव्हरेजला आल्यानंतर बाहेर पडू शकता. पण जर नवीन इन्व्हेस्ट करणार असाल ना तर विचार करा. मी बिलकुल रिकमेंड नाही करणार की तुम्ही यामध्ये इन्व्हेस्ट करावं. नो डाऊट स्विंग ट्रेडिंगसाठी असेल, एखाद्या न्यूज बेस्ड ट्रेडिंगसाठी असेल, 4-8 दिवस 10 दिवसात प्रॉफिट घेऊन बाहेर पडणं हा जर विचार असेल तर करू शकता. बट लॉंग टर्मसाठी याचा विचार करू नका. डोळे झाकून इन्व्हेस्ट करण्यासारखा हा स्टॉक नाही. TCS, इन्फोसिस, बजाज फायनान्स ह्या कंपन्यांसारखा हा स्टॉक नाही. HUL असेल, हिंदुस्तान युनिलिव्हर असेल, जे स्टॉक मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेत, त्या स्टॉकसारखा हा स्टॉक नाही जिथे तुम्ही इन्व्हेस्ट केलं आणि आयुष्यभर मला त्याचं टेन्शन नाही अशा विचाराने सुद्धा तुम्ही त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, पण अशा स्टॉकमध्ये नाही. बट स्टॉक कुठलाही असेल थोडीफार आपण नजर आपल्याला ठेवावी लागते, सगळं व्यवस्थित सुरू आहे का हे तरी बघावंच लागतं. पण या स्टॉकमध्ये खूप मोठी रिस्क आहे. विनाकारण पडू नका. तुम्हाला कोणीतरी सांगेल आत्ता इन्व्हेस्ट कर, हा 1500 टार्गेट आहे, 2000 आहे, इथून पुढे खूप वर जाणार, 8 दिवसामध्ये डबल होईल, काही होणार नाही गॅरंटी देऊन सांगतो. आणि जरी झालं तरी ती ऑपरेटरची चाल असेल. इथून पुढे हे मार्केट कन्सॉलिडेट होईल, एका रेंजमध्ये हा स्टॉक मुवमेंट करेल. आणि जेव्हा तुम्ही थकाल, वैतागाल, आता यातून बाहेर पडण्याचा निर्णय घ्याल, तेव्हाच अचानक तुम्ही बाहेर पडल्यानंतर 2 दिवसामध्ये मार्केट अचानक वर जाईल आणि पुन्हा करेक्ट होईल. आणि ते पण करेक्ट होताना तुम्हाला वरच्या बाजूला अडकूनच ते मार्केट खाली येईल. त्यामुळे विनाकारण इथे रिस्क घेऊ नका. चांगल्या क्वालिटी स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करा. डिमॅट अकाउंट नसेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरून डिमॅट अकाउंट ओपन करा. बरेच स्टॉक मी दररोज रिकमेंड करत असतो इंट्राडेसाठी, त्यावरून स्वतः डिसिजन घेऊन वेगवेगळे स्टॉक बाय करू शकता, इंट्राडे करू शकता, स्विंग करू शकता. डिलिव्हरीसाठीसुद्धा मी बऱ्याच व्हिडिओ बनवले आहेत, त्या बघू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक देतो आहे, त्यावर क्लिक करून तुम्हाला कुठल्या कुठल्या स्टॉकमध्ये मी इन्व्हेस्ट करायला सांगितलं होतं त्या सगळ्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी देतो आहे. त्या एका प्लेलिस्टमध्ये सगळ्या व्हिडिओ असतील, बघून तुम्ही स्वतः डिसिजन घेऊ शकता. सो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, तुमचं मत मला कमेंट करा. आणि कमेंट खूप महत्त्वाची आहे, तुम्हाला काय वाटतं ना ते मला कमेंट करून कळवा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.